प्रत्येकी 10,000 रुपयांच्या आर्थिक सहाय्यासाठी निवड करण्यात आली आहे। यामुळे विद्यार्थ्यांना त्यांनी सादर केलेल्या कल्पनांचा प्रोटोटाइप नमुना विकसित करता येणार आहे। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी संयुक्त कार्यगटाची 6वी बैठक काल पार पडली। रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि सीईओ व्ही के त्रिपाठी आणि जपानचे नवी दिल्लीतील राजदूत सातोशी सुझुकी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। प्रकल्पाचा आढावा घेण्याबरोबरच प्रकल्पाशी संबंधित विविध विषयांवरील निर्णयांना यावेळी मान्यता देण्यात आली। तसंच हायस्पीड प्रकल्पाशी संबंधित सहकार्याच्या विविध क्षेत्रात पुढे जाण्याविषयी बैठकीत चर्चा झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव आजपासून सुरू होत आहे। यात गणेशमूर्ती, राम मंदिर प्रतिकृती, चित्र आणि क्रीडा साहित्याचा समावेश आहे। जागतिक युवा बुद्धिबळ भारताच्या प्रणव आनंदनं 16 वर्षाखालील तर एआर इल्मपारथी यानं 14 वर्षांखालील रिपोर्ट करिए कि हमने चालान पेश कर दिया। चालान पेश हो गया तो अदालत देखे और अभी क्या मानसिकता है कि जब तक हमें कुछ नहीं होता कोई चिंता नहीं पड़ोसी क्या हो रहा है। ये भूल जाते हैं कि आज ये पड़ोसी है तो कल हम है। इस किस्म 11 फेऱ्यांमध्ये 9.5 गुण मिळवले। आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा 0.5 गुण जास्त मिळवत त्यानं ही स्पर्धा जिंकली। हमारा मन लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरणाचं आज अनावरण। मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात जंगली चित्त्यांचं आज पंतप्रधानांच्या हस्ते स्थानांतरण। हैदराबाद अमृत महोत्सवी वर्षाचा आजपासून आरंभ। देशातील 60 स्टार्टअप्सना इन्स्पायर पुरस्कार तर 53,000+ विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य प्रदान आणि विश्व युवा बुद्धिबळ